आज आपण मराठवाड्या पद्धतीचे गरमागरम वरणातले फळं करणार आहोत. काही भागामध्ये या फळांना चकुल्या असंही म्हणतात. चला तर मग सुरुवात करण्या अगोदर पूजा रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आता आपण हे फळं कसे बनवायचे हे लगेचच पाहूया. इथे मी तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे. आता ह्या कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुवून झाल्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी मी इथे शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यात थोडंसं तेल आणि हळद टाकायचे आहे, म्हणजे डाळ ही आपली एकदम मऊ शिजते. एक 10 मिनिटांमध्ये आपली डाळ लगेच शिजून होईल. आता ही डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं आहे. रात्रीच्या जेवणासाठी एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. या पद्धतीची तुम्ही घरी करून पहा. हे पहा, आपण घट्ट कणिक मळून घेतलेली आहे. 1-5 मिनिटं बाजूला ठेवू आणि तोपर्यंत लसूण सोलून घेऊया. लसूण सोलून झाला, आता वाटून घेऊ आपण खलबत्त्यामध्ये. लसणात आपण थोडेसे जिरे पण टाकलेले आहे. आता जिरे लसूण वाटून झालाय. कढीपत्ता, एका पातेल्यात 1 ते 1.5 तांब्या पाणी मी गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे. हे पहा, आता तोपर्यंत आपण फळं करून घेऊ. छोटासा आपण एक गोळा केलेला आहे. आता आपल्याला याची अशी मोठी चपाती लाटायची आहे. मी किचन ओट्यावरतीच लाटणार आहे, म्हणजे काय होतं आहे हे फळं पटकन होतात. किचन ओटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, असं मध्यम लाटायचं आहे. तुमच्याकडं वाटी असेल तर तुम्ही वाटी घ्या, किंवा छोटंसं प्लास्टिकचं झाकण वगैरे ते असेल तर ते घ्या. आणि आपल्याला याच्या साह्याने गोल गोल फळं काढून घ्यायचे आहे. गावाकडे हे हातानेच असे बनवत असतात. हाताने खूप वेळ लागतो म्हणून या आयडियाने मी करत असते. थोडं पीठ, नंतर थोडेसे फळं, नंतर पीठ, नंतर फळं, असं करून आपल्याला पूर्ण फळं करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशाच पद्धतीने मी दुसरी पोळी मोठी लाटून याचे फळं तयार केलेले आहेत. आता एका मोठ्या परातीमध्ये आपण थोडेसे सुटसुटीत करून घेऊया, म्हणजे एकमेकाला चिटकणार नाहीत. आणि कणिक ही घट्ट मळायची, म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत. आता इकडे आपली डाळ शिजून झालेली आहे. गॅस बंद करू. पळीने डाळ थोडीशी आपण घासडून घेऊ. इकडे गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलं आहे मी, म्हणजे फळं हे चांगले मोकळी शिजतील. थोडंसं तेल गरम करायला टाकलं आहे. जिरे आणि लसूण पेस्ट. गावाकडे या फळांना फोडणी वगैरे काही देत नाही, डायरेक्ट वरणामध्येच हे फळं शिजून घेतात आणि तूप दूध साखरेसोबत खातात. मी फक्त फोडणी टाकत असते. कढीपत्ता, आता गरम पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकलं तरी चालेल, पण उकळी अशी पटकन येणार नाही, त्याच्यामुळे मी असंच करते. आता ही डाळ टाकायची आहे.
चवीपुरतं मीठ, आणि इथे मी भाजलेले तीळ घेतलेले आहेत, तीळ नसतील तरी चालते. आता चांगली उकळी येऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून हे फळं सोडायचे आहेत. याच पद्धतीनं आपण गुळाचे पण करू शकतो, त्याला गोड फळं असं म्हणतात आमच्याकडे. आता सगळे टाकून झाल्यानंतर बुडामध्ये थोडंसं पीठ उरतं, ते पीठ आपल्याला घ्यायचं नाही, बाजूलाच ठेवायचं आहे. आता एक 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती आपल्याला हे चांगले शिजून घ्यायचे आहेत. सहसा आमच्याकडे हे रात्रीच्या जेवणामध्येच बनवत असतात, त्यामुळं हे चांगलं शिजवलं म्हणजे पोटाला थोडा त्रास होत नाही, कारण हे गव्हाच्या पिठाचे आहेत ना. थोडीशी कोथिंबीर, आता आपले फळं शिजून झालेले आहेत. तर या मराठवाड्या पद्धतीचे फळं तुम्ही घरी नक्कीच करून पहा, आवडल्यानंतर पुढे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, आणि साईडला जी बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करायला मात्र विसरू नका, कारण असेच गावाकडच्या नवनवीन पद्धतीचे रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद करते.